डॉक्टर अब्दुल कलाम हे 21व्या शतकातले कर्मयोगी. त्यांच्यामागे त्यांच्या आठवणी जागवण्याचे विविध उपक्रम सध्या देशभरात सुरू आहेत. केरळमध्ये रविवारी असाच एक उपक्रम पार पडला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना गुरुवारी अखेरचा निरोप देण्यात आला. देशाच्या विविध भागात त्यांना विविध पद्धतीनं आदरांजली वाहण्यात आली. केरळ सरकारच्या कर्मचाऱ्यांनीही अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली, पण त्याची पद्धत थोडी वेगळी होती. रविवारी केरळ सरकारची सगळी कार्यालयं कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ कलामांमध्ये कायम होती. त्याच तळमळीला सलाम करण्यासाठी केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला रविवार कामात घालवला. खरं तर कामगार चळवळी, कामगार कायदे, कामगारांच्या सुट्ट्या अशा विषयांसाठी कामगार संघटना डावे पक्ष झटत असतात. केरळच्या राजकारणावर डाव्या विचारांचा मोठा पगडाही आहे, पण रविवारी कलामांना आदरांजली वाहण्यासाठी काही काळासाठी आपली विचारसरणी सगळ्याच संघटनांनी बाजूला ठेवली. कलाम यांच्यासारख्या कर्मयोग्याला केरळच्या कर्मचाऱ्यांनी अर्पण केलेली श्रद्धांजली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.